नमस्कार, कृषी दर्शनमध्ये आपलं स्वागत। शेतीविषयक नवीन नवीन अपडेटसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा। कर्जाच्या ओझ्याखाली दबलेल्या शेतकऱ्यावरील भार हलका करण्यासाठी महाविकास आघाडी सरकारने महात्मा ज्योतिराव फुले शेतकरी कर्जमुक्ती योजना जाहीर केली। योजनेनुसार आतापर्यंत 1,49,633 शेतकरी कर्जमुक्त झाले असून त्यांच्या खात्यात 642,56,00,000 रुपये जमा केले असल्याची माहिती जिल्हा उपनिबंधक अनिल कुमार दाबशेडे यांनी दिली। जिल्ह्यात 2,63,761 शेतकऱ्याचे कर्ज खाते आहे। आतापर्यंत 2,62,531 शेतकऱ्याची खाती आधार प्रमाणीकरण झाले आहेत। पोर्टलवर दुसऱ्या यादीत 1,78,653 खात्यात समावेश असून आतापर्यंत 1,54,719 शेतकऱ्याचे खाते आधार प्रमाणीकरण करण्यात आले आहेत। ही प्रक्रिया राष्ट्रीयकृत बँका, जिल्हा मध्यवर्ती बँक, CSC सेंटरच्या माध्यमातून सुरू आहे। देशासह राज्यात कोरोना विषाणूमुळे लॉकडाऊन असल्याने कर्जमुक्तीची प्रक्रिया थंडवली आहे। पहिल्या यादीत 1,142 शेतकरी कर्जमुक्त झाल्यानंतर दुसऱ्या यादीतील काही शेतकऱ्याच्या खात्यात रक्कम जमा करण्याचे काम जवळपास पूर्ण होत आले आहे। यामध्ये सर्वाधिक जिल्हा मध्यवारी सहकारी बँकेच्या 96,891 शेतकऱ्याच्या खात्यास 216,27,00,000 रुपये जमा झाले आहेत। आतापर्यंत 2,62,531 शेतकऱ्याची माहिती अपलोड केली आहे। जिल्ह्यात तिसरी आणि चौथी यादी प्रसिद्ध झाली आहे। आता केवळ 35,635 सभासद बाकी आहे, असेही जिल्हा उपनिबंधक अनिल कुमार दाबशेडे यांनी सांगितले। तर मित्रांनो, ही 1,50,000 शेतकरी कर्जमुक्त औरंगाबाद जिल्ह्यातील आहे। व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि कमेंट करा। जय हिंद, जय महाराष्ट्र।